शेखावटी के जिला सचिव तथा जिला परिषद के स्वास्थ्य एवं शिक्षा सभापति बालाराम पाटिल के जन्मदिन के उपलक्ष्य में पनवेल तालुका अंतर्गत विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया था। जन्मदिन के उपलक्ष्य में जिला परिषद के शेष फंड के माध्यम से असुरगांव ग्राम पंचायत के जिला परिषद स्कूल की नई इमारत के गृह कक्षाओं का उद्घाटन बालाराम पाटिल के हाथों किया गया, जहां मुख्य अतिथि के रूप में विधायक विवेक पाटिल को आमंत्रित किया गया था। तो इस अवसर पर शेखावटी के तालुका सचिव नारायण गरद, पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, जेडपी सदस्य प्रज्योति म्हात्रे, एपीएमसी के संचालक सुरेश भोईर, असुरगांव के सरपंच शशिकांत शेलके, उप सरपंच चांगाशेट नाईक आदि गणमान्य सहित ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। जिला परिषद के शेष फंड के माध्यम से बनाए गए दो गृह कक्षाओं का उद्घाटन तालुका सचिव नारायण गरत तथा पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल के हाथों किया गया, तो नए से बनाए जाने वाले चार गृह कक्षाओं के काम का भूमि पूजन बालाराम पाटिल के हाथों किया गया। वही स्कूल के विद्यार्थियों को आधुनिक शिक्षा देने के लिए जो एलसीडी कंप्यूटर दिए गए हैं, उनका उद्घाटन विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल ने बालाराम पाटिल के आज तक के सफर की सराहना की। खात्री लायक सांगतो की आसुरगाव ची शाळा ही प्राथमिक शाळा आहे, जिल्हा परिषदेची शाळा आहे, यामध्ये गावातले जे पालक विद्यार्थी पाठवत नाही आणि ज्या ठिकाणी ज्या शाळांमध्ये भरपूर डोनेशन आणि देणगी देऊन शाळेमध्ये ज्या पाठवतात त्या शाळांपेक्षा चांगलं शिक्षण, दर्जेदार शिक्षण या प्राथमिक शाळेचं दिल्याशिवाय या शाळेमध्ये ज्या ज्या काय आधुनिक गोष्टी लागतील त्या तुम्ही सांगा। बालाराम पाटील असतील, आपले काशीनाथ पाटील असतील, आपल्या जिल्हा परिषदेच्या सदस्य प्रज्योती म्हात्रे असतील, आपले सरपंच असतील, माजी सरपंच असतील, आपले गावचे सर्व कार्यकर्ते असतील, हे तुमच्या पाठीशी आतापर्यंत खंबीरपणे उभे राहिलेले आहेत, भविष्यातही खंबीरपणे राहणार आहे। आपल्या आता या जुन्या शाळेच्या इमारती तोडल्यानंतर ती जागा होणार आहे, हे चांगलं ग्राउंड देखील आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि या ग्राउंडच्या बरोबर शिडकोकडनं सुद्धा एखादं ग्राउंड आपण प्राथमिक शाळेकडनं घेऊन ज्या पद्धतीच्या हजारो रुपये फी आणि लाखो रुपये डोनेशन घेऊन ज्या शाळामध्ये ज्या सुविधा दिल्या जातात त्या साऱ्या सुविधा देऊन या सुद्धा ऍडमिशन साठी लोकांची पालकांची लाईन लागेल अशा प्रकारचं शिक्षण। इस अवसर पर बालाराम पाटील ने भी अपनी भावनाएं जाहिर की। एक अतिशय चांगल्या पद्धतीच्या इमारतीचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि ज्या अपेक्षेनं आम्ही मंडळींनी गेल्या दोन वर्षामध्ये या ठिकाणी आठ खोल्यांची उपलब्धता आपल्याला करून दिलेली आहे। असुरगाव शाळा ही तालुक्यातील वेगानं पट वाढणाऱ्या शाळांपैकी एक आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं शैक्षणिक काम या शाळेच्या माध्यमातून आपण करताय। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळांच्या माध्यमातून होणाऱ्या शैक्षणिक कामाच्या बाबतीत आसुळगाव शाळा ही निश्चितपणानं गुणवत्तेला प्राप्त आहे आणि ज्या अपेक्षा आम्हा मंडळीनं आहेत की गोरगरिबांची मुलं ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात त्या ठिकाणचं काम चांगलं असलं पाहिजे। या शाळांमध्ये शिकत असताना त्या मुलांना कुठेही असं कमीपणा वाटू नये किंवा त्यांना तिथून राहू नये की आपण कुठेतरी कमी दर्जाच्या शाळेमध्ये शिकतोय, कमी दर्जाचं शिक्षण आपल्याला दिलं जातंय ही भावना त्यांच्या मनात होऊ नये या उद्देशानं आपण पनवेल तालुक्यांमध्ये खास करून या शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करतोय। ज्या ज्या सुविधा खाजगी शाळा मोठ्या फी घेऊन देणग्या घेऊन करतात त्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपलब्ध करून देण्याचा आपला मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण असुरगाव शाळेला आणखी चार खोल्यांचं बांधकामही मंजूर केलेलं आहे। त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या वाढदिवसापर्यंत शशिकांत शिर्के त्याचं काम पूर्ण होऊन त्याचं उद्घाटन आपल्याला ठेवता आलं पाहिजे असं नियोजन आपल्याला निश्चितपणानं आपल्याला शैक्षणिक वातावरण निर्मितीच्या दृष्टीनं जे जे आवश्यकता लागेल त्या साऱ्या गोष्टी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून करून देण्याचं आपलं जे मानस आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा या आसुळगाव शाळेमध्ये आपण मुलांना मिळवून द्या अशी विनंती आहे। या ठिकाणच्या मुख्याध्यापक त्यांचे सरकारी सरपंच आणि साऱ्या ग्रामस्थांना या ठिकाणी करतो